कोविड-19 मध्ये गुरुद्वारा बोर्डाच्या मालकीचे NRI यात्री निवासचे 145 रूम्स व पंजाब भवन यात्री निवासच्या 150 रूम महापालिकेच्या वतीने क्वारंटाईनसाठी वापरण्यात आले होते. गुरुद्वारा बोर्डाच्या पत्रानुसार क्वारंटाईन सेंटरचे भाडे देण्याची मागणी केली. कोविड-19 सेंटर बंद झाल्यानंतर आतमध्ये दोन्ही निवासच्या रूममधल्या गाद्या, उशी, कंबल, बेडशीट खराब झाले होते. या दोन्ही यात्री निवासचे रंगरंगोटी करण्यात आली. यासाठी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासनाकडे हे निवेदन सादर करण्यात आले. दोन्ही रक्कम मिळून अंदाजे 7 कोटी रुपये बोर्डाला तत्काळ द्यावे, अन्यथा शीख समाजाच्या वतीने व नांदेडच्या नागरिकांच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन मनपा आयुक्त गिरीश कदम यांनी देण्यात आले. कोविड-19 मध्ये गुरुद्वारा येणारा यात्री निवास व पंजाब भवन चे रूम क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरले होते, त्यांचे भाडे लवकरात लवकर देण्यात यावे म्हणून निवेदन देण्यात आले. यावेळी सरदार अवतार सिंग परेदार, सरदार मनबीर सिंग ग्रंथी, सरदार प्रीतपाल सिंग साहू, सरदार हरप्रीत सिंग पदम, सरदार केर सिंह खालसा, सरदार कृपाल सिंह हुजूरिया व सरदार नवज्योत सिंग परेदार, मनप्रीत सिंग कारागीर आदींची उपस्थिती होती. कोविड-19 मध्ये आपण पाहिलं की एवढा मोठा संकट आला. त्या संकटच्या काळीमध्ये एकमेव गुरुद्वारा बोर्ड येणाऱ्या यात्री निवासचे 145 रूम आणि पंजाब भवनचे 150 रूम असे रूम दिले. रूम देऊन लाईट बिलसुद्धा गुरुद्वाऱ्यानं भरले आणि त्याला 24 तास पाण्याची व्यवस्था केली. आणि वारंवार गुरुद्वारा बोर्डच्या वतीने यांना पत्र येतात की तुम्ही आम्हाला आमचा मुआवजा द्या, लाईट बिल भरलेलं ते पैसे द्या. आणि जाता वेळेस काय केलं त्यांनी कोविडमध्ये, आता तुम्हाला माहितीच आहे की कुठलीही वस्तू पुन्हा वापरण्यामध्ये आलेच नाही. आणि त्यावेळेस त्यांचे आमचे गद्दे, उशी, कंबल, बेडशीट हे सुद्धा खराब केले. आणि तो दोघांचे पैसे मिळून असे 7 कोटी रुपये महापालिकेने गुरुद्वारा बोर्डला देणे आहे. गुरुद्वारा बोर्डकडून वारंवार कमीत कमी 8 ते 10 पत्र आतापर्यंत गेलेले आहे, कुठलीही दक्षता घेत येत नाही. त्यामुळे शीख समाजामध्ये असंतोष पसरलेला आहे आणि कोविडमध्ये गुरुद्वाराची परिस्थिती थोडी बिकट झालेली आहे. लवकरात महानगरपालिकेने गुरुद्वारा बोर्डची जी देणगी, जे पैसे आहे, जे हक्काचा पैसा आहे, तो लवकरात द्यावा. अन्यथा महापालिकेच्या समोर आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये बोंबमारो आंदोलन असणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये महापौरचा आणि कमिशनरचा आम्ही घेरावा करणार आणि त्यांचा कॅबिनचा. या आंदोलनासाठी विशेष करून आमचे मनबीर सिंगजी ग्रंथी राष्ट्रवादीचे, तसेच प्रहार संघटनेच्या वतीने आमचे श्री शाहूजी व शिव सर्व पक्षी कार्यकर्ते आलेले आहे. आमची विनंती आहे की आमच्या विनंतीला मान द्या. गुरुद्वाराचं जे पत्र तुम्हाला 8 ते 10 आलेले आहे, लवकरात लवकर गुरुद्वारा बोर्डचे 7 कोटी रुपये, अंदाजे 4 कोटी रुपये भाड्याचे आहे आणि 2 कोटी 65 लाख रुपये जे आहे तर साहित्याचे आहे, ते नाही दिलं तर त्याच्या परिणामाला आपण तयार आहे. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह. आज महानगरपालिका में आयुक्त साहब को हमारी समूह सिख समाज की ओर से एक मांगनी की गई है कि पिछले कोरोना महामारी के कारण जो गुरुद्वारा बोर्ड की ओर से तकरीबन 300 VIP रूम्स महाराजा रंजीत NRI जी यात्री निवास, पंजाब भवन यात्री निवास के जो VIP रूम जो हमने गुरुद्वारा बोर्ड की ओर से महानगर पालिका को सेवा में दिए गए थे, उसके रूम्स की भरपाई आज तक महानगर पालिका की ओर से की गई नहीं है. गुरुद्वारा बोर्ड की ओर से तकरीबन 10 से 12 महीने से गुरुद्वारा बोर्ड की जो भी तकरीबन 7 करोड़ रुपये का जो खर्चा गुरुद्वारा बोर्ड को हुआ है, उसकी भरपाई के लिए गुरुद्वारा बोर्ड ने बारंबार मांगनी करने के बाद भी महानगर पालिका की ओर से इसकी भरपाई अभी तक नहीं की. आज समूह सिख समाज की ओर से हमने महानगर पालिका में आयुक्त साहब को एक डेलीगेशन दिया है कि हमारी जल्द से जल्द ये मांगनी पूरी की जाए और हमारा जो भी खर्चा हुआ है उसकी भरपाई की जाए.